ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवड करण्याबाबतचा कायदाही राज्यपालांनी रखडवल्याचं समोर आलंय राज्यपालांनी याबाबतचा अध्यादेशावरती सही न करता परत पाठवला होता आणि त्यामुळे ठाकरे सरकारने हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात तातडीनं मंजूर करून घेतलंय मात्र नऊ दिवस झाले तरी राज्यपालांनी या विधेयकावरती सही केली नाही आणि त्यामुळे त्याला कायद्याचं स्वरूप आलं नाही यामुळे आता राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड थेट निवडणुकीतूनच होण्याची शक्यता आहे भाजप सरकारने थेट सरपंच निवडीचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना राज्यपालांची साथ नसल्याचं या निमित्तानं पुढं आलंय राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारची वेळोवेळी अडवणूक करण्यात येत असल्याचंही स्पष्ट झालंय